नमस्कार, गावरान धडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उपवासासाठी मिरचीचा ठेचा करणार आहोत. तर ह्या माझ्या काळ्या मिरच्या आहेत, ते जास्त तिखटाच आहेत. तुम्ही कमी तिखटही मिरची घेऊ शकता. आपण ही मिरची तोडलेली, आता आपण ही मिरची भाजून घेऊ. तुपामध्ये भाजायची ही. आपण आता मिरची भाजायला टाकू. मिरची आपण कच्चीच भाजून घ्यायची, कारण की ती अंगावरती उडते. थोडीशी भाजली ना मग अंगावरती उडत नाही. मग तेल टाक, तूप टाकून आपण ते हे करून घेणार आहोत, झाकून ठेवणार आहोत. आता आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत थोडंसं, आणि झाकून ठेवून मिरच्या चांगल्या भाजून घेऊ. आता आपण आपल्या मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊ आणि मिक्सरला आबडदोबड वाटून घेऊ. याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत. तुम्हाला जिरा चालत असेल तर तुम्ही जिरं टाकू शकता. मी जिरं, आमच्याकडे जिरं चालत नाही म्हणून आम्ही टाकत नाही. जिरा आणि हे टाकून आपण आबडदोबड वाटून घेऊ. मग त्याला परत आपण फोडणी देणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलेले आहेत. आता आपण ही मिरची आबडदोबड वाटून घेऊ. आपण आता याच्यामध्ये थोडस तूप टाकणार आहोत. तूप टाकलेलं आहे आणि मिरची आपली ना आबडदोबड वाटून झालेली आहे. हे बघा, अशी वाटायची, पूर्ण बारीक नाही करायची ती. आणि आपण याच्यात आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. मीठ टाकलेलं आहे आपण. एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, जास्त नाही टाकायचा. ही काळी मिरची असल्यामुळं, तिखट असल्यामुळं आपल्याला हा खारडा भरपूर दिवस जाणार आहे. आता आपण हा काढून घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपला मिरचीचा खारडा, जो आपण वरईच्या किंवा राजगिरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो. अशा प्रकारे तयार आहे आपला हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा. आज आपण उपवासाचं बेसन करणार आहोत. तर हे वरई किंवा भगरीचं पीठ आहे, त्याच्यात थोडासा साबुदाणा मिक्स आहे. आता आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तूप टाकलेलं आहे एक चमचा. आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरे वाटलेली टाकणार आहोत. थोडीशी तुम्हाला लागेल तशी टाकायची. त्याच्यामध्ये थोडस आपण लाल तिखट टाकणार आहोत. आपण एक हे करणार आहोत, हे पीठ आहे ना आपण, तर याच्यामध्ये थोडस पाणी टाकून आपण हे पिठाच्या गुठळ्या मोडून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या पिठाचं गाठी झाल्या, गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत बेसनच्या पद्धतीने केलं की मग आपल्या बेसनाला ना गुठळ्या होत नाही. तुम्ही आपल्या डाळीचं बेसन करायचं म्हणलं तर असं केलं ना तर याच्या सुद्धा गुठळ्या होत नाही, व्यवस्थित होतं. हे बघा, एकही गुठळी नाही आहे याच्यामध्ये. आता आपली मिरची हे झालेली आहे, मिरची परतलेली. त्यात आता आपण लाल तिखट टाकणार आहोत. तिखट तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे. आपण याच्यामध्ये आता उपवासाचं मीठ टाकणार आहोत, सेंदूर मीठ टाकणार आहोत. आणि जी आपण पेस्ट केली ना ती पेस्ट टाकणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण हे पाणी टाकणार आहोत. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तसं हे करायचं. हे घट्ट होत जातं, पातळ होत नाही. आपण याच्यात आणखी पाणी टाकणार आहोत. आपण पाणी टाकू, आमचा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. आणि हे उकळी येऊन देऊ आपण. आता ह्याला उकळी येऊन पूर्ण घट्ट करून घेणार आहोत आपण, आपल्या झुणक्यासारखं किंवा मग बेसण्यासारखं. आता ह्याला करून घेऊ, घट्ट करून घेऊ. आता आपण उपवासासाठी कोशिंबीर करणार आहोत. तर हे दही घेतलेलं आहे आपण, 2 चमचे दही घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत. ह्या मिरचीमध्ये जिरं आणि हे टाकलेलं आहे, जिरं मीठ आणि हिरवी मिरची. मिरची तुमच्या बेतातच घालायची, तुम्हाला पाहिजे ते घालायची. आपण आता मीठ टाकणार आहोत याच्यामध्ये. थोडीशी साखर टाकणार आहोत चवीनुसार. आणि आता आपण ही किसलेली काकडी आहे, काकडी किसून घेतलेली आहे, ती टाकणार आहोत त्याच्यात. आपण याच्यातलं पाणी काढणार नाही आहोत काकडीतलं, तसंच टाकणार आहोत पाण्यासकन. ही चांगली एकत्र करून घेऊ. आणि याच्यामध्ये आपण आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. पण आता शेंगदाण्याचा कूट तुम्हाला कसा लागतो तसा टाकायचा. मी बारीक टाकलेला आहे, जर जाड टाकायचा असेल तर तोही आपण टाकू शकता. एक म्हणजे उपवासाचं बेसन आणि उपवासाची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर, जी आपण
तांदळाच्या किंवा वरईच्या भाकरी सोबत खाऊ शकतो।